गेल्या 2 वर्षात सर्व मुले घरी राहून कंटाळून गेले होते. अशा वेळी चांदूर बाजार येथील गोकुलधाम कॉलनी येथील सर्व परिवार नेहमी सर्व कामात समोर असतो. त्यामध्ये गोरगरीब यांना जेवण देणे, दिव्यांग यांना मदत करणे, गरजूंना आधार देणे अशा अनेक गोष्टी लॉकडाऊन मध्ये या कॉलनीतील नागरिकांनी केल्या आहेत. व आता अशा पावसाळ्यात त्यांनी पूर्ण कॉलनी मध्ये वृक्षारोपण करून एक खूप चांगला उपक्रम केला आहे. व अशा वेळी या 2 दिवसांमध्ये पावसाचा खूप सारा आनंद घेत आहे. सर्व कॉलनी एकत्र येऊन व्हॉलीबॉलचा पाण्यामध्ये खूप आनंद घेतला आहे. व त्याबरोबर झाडे लावणे हा एक खूप छान उपक्रम त्यांनी केला आहे. या कॉलनीची राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुंदर उपक्रम केला असे म्हणून अभिनंदन केले आहे. या कोरोनामध्ये वृक्षारोपण करण्याची खूप गरज आहे, कारण आज मनुष्याला ऑक्सिजनची सर्वात जास्त प्रमाणात गरज आहे. ते सर्व ग्रामवासियांनी केले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. आजपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमुळे त्या गोकुलधामवासियांना कोणत्याही प्रकारचा आनंद किंवा एकत्रितपणे आम्हाला येता आला नाही. परंतु या लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा त्याच्यानंतर काहीतरी शिथिलता आल्यानंतर आम्हाला आता थोडाफार एकत्रितपणे येऊन आनंद घेता येत आहे. आणि या आलेल्या पावसाच्या मान्सूनच्या पावसाच्या आगमनामुळे आम्हाला थोडंफार एकत्रितपणे येता आलं आणि सर्व मुलांना, गोकुलधामवासियातील सर्व मुलांना खेळाच्या मार्फत आम्हाला आनंद घेता येत आहे. एकत्र येत आहो आणि क्रिकेटच्या माध्यमातून, फुटबॉल व्हॉलीबॉलच्या माध्यमातून आम्हाला खेळण्याचा आनंद घेता येत आहे. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.